महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य वस्त्रदालन उत्सव भाऊ बहिणीच्या नात्यांचा उत्सव रवींद्र वस्त्रनिकेतनच्या भरघोस डिस्काउंटचा खास रक्षाबंधन निमित्त नवनवीन व्हरायटी व छोट्या खरेदीवरही मोठे गिफ्ट. खास रक्षाबंधन निमित्त 22 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका. 700 रुपयांची प्रॉफिट कंची साडी फक्त 299 मध्ये, 700 रुपयांचा 3 पीस सिल्क चुडीदार फक्त 349 रुपयात, 599 चे लहान मुलींचे फ्रॉक 299 रुपयांपासून, 499 चा कॅज्युअल शर्ट फक्त 249 रुपयात. यासह अन्य आकर्षक ऑफर, एक वेळ अवश्य भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा. लोकांना होत असलेला भूमी अभिलेख मधील त्रास, गैरव्यवहार आणि उघड्या डोळ्यानं चाललेला आंधळा कारभार हा त्या ठिकाणी प्रदीप काकांना पाहवला नाही. त्यांनी पैशाची मागणी केली, खंडणीची मागणी केली, अशा पद्धतीनं जे ठरवून जाणीवपूर्वक एखाद्या इमानदार कार्यकर्त्याला अडकवण्याचा जो प्रयत्न झाला तो प्रयत्न होता कामा नये. संपूर्णतः चुकीचा गुन्हा आहे असं मी इथं नमूद करतो अगदी जबाबदारपूर्वक. अस्सल चवीचा महाराजा, चवदार आणि चटकदार जेवणाचा मनमुराद आनंद देणार, जिभेवर रेंगाळणाऱ्या अस्सल चवीचा महाराजा असलेलं हॉटेल म्हणजे चितळी येथील हॉटेल पृथ्वीराज. सातारा सांगली जिल्ह्यातल्या खवय्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं, तसंच पर्यटन स्थळाप्रमाणे मनमोहक आणि आकर्षक असलेलं हॉटेल पृथ्वीराज. आपल्या स्वादिष्ट रुचकर जेवणासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद द्विगुणित करणारं हॉटेल. साखरपुडा, लग्न समारंभ, वाढदिवस यासह पार्टी लॉन उपलब्ध असणाऱ्या हॉटेल पृथ्वीराजला आजच भेट द्या. आमचा पत्ता, पवार पेट्रोल पंपा शेजारी, मासुर्णे रोड, चितळी. परवा तासगाव भूमी अभिलेखमध्ये आमचे तालुका प्रमुख प्रदीप काका माने यांनी जो प्रकार केला ती जनतेची प्रतिक्रिया होती. सर्वसामान्य लोक एखाद्या प्रशासकीय कार्यालयामध्ये किती वैतागतात आणि शेवटी वैतागलेला सर्वसामान्य नागरिक हा काय करू शकतो ही त्याची प्रचिती होती. जाणीवपूर्वक एखाद्या अधिकाऱ्याला टार्गेट करणे, त्याला मारहाण करणे ही भूमिकाच नाही, तर लोकांना होत असलेला भूमी अभिलेखमधील त्रास, गैरव्यवहार आणि उघड्या डोळ्यानं चाललेला आंधळा कारभार हा त्या ठिकाणी प्रदीप काकांना पाहवला नाही, आणि म्हणून लोकांच्यातनं आलेल्या प्रतिक्रियेची ती प्रतिक्रिया त्या दिवशी घडली असं आमचं मत आहे. परंतु ती प्रतिक्रिया घडल्यानंतर 353 कलम दाखल केलं, याला आमचा विरोध नाही. परंतु जे फिर्यादीमध्ये त्यांनी पैशाची मागणी केली, खंडणीची मागणी केली, अशा पद्धतीनं जे ठरवून जाणीवपूर्वक एखाद्या इमानदार कार्यकर्त्याला अडकवण्याचा जो प्रयत्न झाला तो प्रयत्न होता कामा नये, म्हणून सर्वपक्षीय लोक या ठिकाणी प्रदीप काकांना सपोर्ट करण्यासाठी आले, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आले. मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, कारण काळ सोकावता कामा नये असा जर अधिकारी संघटनेचा प्रशासनाचा दुरुपयोग करून जर सामाजिक कार्यकर्त्याला या ठिकाणी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकू लागले तर कोणताही सामाजिक कार्यकर्ता पुढे येणार नाही. म्हणून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रदीप काकाला पाठिंबा दिलेला आहे. आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली की आपण खोटे गुन्हे जे असतील ते तातडीनं रद्द करावेत, अन्यथा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, सर्वच पक्षीय लोक इथं उद्या तासगाव तालुका बंदची हाक दिलेली आहे, आणि परवा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चाला तहसील ऑफिसला सुरुवात होणार आहे. या मोर्चामध्ये आपण ताकदीनं उपस्थित राहावं अशा पद्धतीचं मी आवाहन करतो, आणि ज्या कर्मचाऱ्यानं ही खोटी फिर्याद दिली त्या कर्मचाऱ्यानं त्या व्हिडिओमध्ये मान्य केलं आहे की होय, झिरो कर्मचाऱ्यानं तयार केलेल्या नकाशावर मी सही केली, म्हणजे तो सुद्धा तितकाच दोषी आहे. त्या कर्मचाऱ्याला तातडीनं निलंबित करावं अशी सुद्धा आम्ही मागणी या ठिकाणी केलेली आहे. शिवसेनेचे तासगाव तालुका प्रमुख आमचे मित्र आदरणीय प्रदीप काका यांच्यावर जो परवा इथं पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला तो
संपूर्णतः चुकीचा गुन्हा आहे असं मी इथं नमूद करतो अगदी जबाबदारपूर्वक. कारण प्रदीप काकाचं नेचर बघितलं तर 100% समाज कार्य करणारा एक उमदा नेता आमच्या गावचा म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. अत्यंत यशस्वीपणे 5 वर्ष देशाला दिशा देणारी ग्रामपंचायत म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. खूप चांगल्या पद्धतीनं काकांनी काम केलं. हा प्रसंग घडला तेव्हा आश्चर्य वाटलं मला, कारण अत्यंत संयमीन कामसू काका कधी हात उचलतील असं कधीच मला मनाला वाटलं नाही. पण निश्चित असा काहीतरी प्रसंग घडला असणार की प्रदीप काका ज्यावेळेला हात उचलतात त्यावेळेला निश्चित अधिकाऱ्याची चूक असणार यात तिळ मात्र शंका नाही. प्रदीप काका अत्यंत कामाच्या बाबतीत विचारपूर्वक एखाद्या माणसाचं काम असेल तर ते जाणून घेऊन त्या कामावर तोडगा काढणारं नेतृत्व आहे. आमच्या गावचं एक सक्सेसफुल आणि आदर्शवत असं ते नेतृत्व आहे. काकांच्यावर ज्या गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे निश्चित स्वरूपात आत्ता आम्ही मागणी केल्याप्रमाणे शासनानं प्रशासनानं पोलीस खात्यानं परत घ्यावेत. कारण तसं नेचर काकांचं आहे आणि एक जर त्यांनी परत नाही घेतले तर निश्चित स्वरूपात जे आमचं शिष्टमंडळ सर्वपक्षीय ठरवलं ते आम्ही आंदोलन असो इतर काही मार्ग असो तो आम्ही अवलंबणार एवढं या निमित्तानं मी बोलतो.